कांग्रेस पक्ष के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने नागपुर में मनपा आरोग्य विभाग के महिला कर्मचारियों के साथ भाई दूज मनाई समूचे महाराष्ट्र में दीपावली का पर्व मनाया जाता है दीपावली में भाई दूज भी बड़ी संख्या में मनाई जाती है इसी श्रृंखला में शुक्रवार को कांग्रेस पक्ष के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने भी मनपा के महिला कर्मचारियों के साथ भाई दूज मनाई महिला ने बड़े भाई के तौर पर नाना पटोले को तिलक लगाया और गिफ्ट के तौर पर विभाग में कायम करने की मांग की इस मामले पर प्रतिक्रिया देते हुए नाना पटोले ने कहा कि आरोग्य विभाग में बड़ी संख्या में पदे रिक्त हैं। सरकार ने सदन में रिक्त पद भरने की घोषणा की थी मगर वो घोषणा अभी तक पूरी नहीं हुई है सरकार बेरोजगारी आरोप महाराष्ट्र की जनता को गुमराह कर रही है आरोग्य व्यवस्था की ज्या एन एम असतील एन आर एच एममध्ये जे काही पदं त्यावेळेस भरली गेली होती त्यांना कंटिन्यू करा अशी मागणी आहे सरकारने आश्वासन पण दिलं राज्याच्या आम काँग्रेसकडून आमच्या आमदार ताईंनी प्रश्न उपस्थित केला आणि मार्चपर्यंत आम्ही हे सगळ्या लोकांना सेवेमध्ये समावेश करण्याची भूमिका विधानसभेमध्ये राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितली आता मार्च संपला आता नोव्हेंबरमध्ये आपण आलो विधानसभेमध्ये खोटं बोलते सरकार आणि हे सगळे लोक आता संपावर बसलेले आहेत दवाखान्यामध्ये सांसू नाही पदं नाही आजारी लोक मरतात आहेत आणि यांना कुठली काळजी नाही दवाखान्यामध्ये औषधी नाहीत सगळे लोक संपावर आहेत अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे आणि ह्या सगळ्या प्रश्नाला डायवर्ट करण्यासाठी जाणून बुजून चोवीस तास मीडियाच्या समोर या पद्धतीनंच राहो आणि बाकीचे जे मूळ प्रश्न जनतेचे आहेत ते बाजूला सरण्यासाठी सरकारच्या वतीनं हा प्रयोग केला जातो आणि हा आरोप नाही वस्तुस्थिती आहे कॅमेरा पर्सन राजकुमार मोहळ के साथ अभिषेक पानसी बीसीएन न्यूज नागपूर